बोलो बोलो मम्मी प्लीज बोलो ना पानी पूरी आता पूरी कुठून आली ची आहे ना काका लगे सेल तयार आहे नाही बेटा आता वेळ संपला हा त्यांचे पॅकेट भरून असं सकाळी लोड करतात दुकानात आता पाणी पुरी बनवायचा टाइम नाही आता वाजले पाणी पुरी सहा वाजता सहा ते सात पर्यंत खाऊ शकतो आज घरी तर बनव ना आज वेगळे वेगळे आयटम तुझा पत्ता होता का अगं आज वेगळे वेगळे आयटम करू ना दिवस संपला थोडं चिकन आहे अंडा करी बनव थोडे थोडे पाणीपुरी खाऊ माझ्या सकाळचा टाइम पण झाला ना बाई बाई प्लीज रायन बंद करा ना अरे माझं चॅनल आहे ते अपने फोन को खींच रहा है देख हाँ आता कचरा नको ना करू घर मी तर असे जाम झाले माझे बोटं बघतोय काय तूच बघ ना काय दिसत नाही क्लिअर वाचता आलं पाहिजे ना त्यासाठी आम्हाला वाचता येत नाही मोठे अक्षर वाचून दाखव ना कमीत कमी थंड वाचतो मोठे अक्षर वाचून दाखव ना कमीत कमी मी तुला बोललेच होते मी तुला खरं तुटलेला आहे माझा हात आधीच दुखतंय त्या कोविड सगळं जाम झालेले हे ना मागचं व्हाईट घेतलं ना तर ऑब्जेक्ट पण ब्राईट आहे तरी आता असं घेतोय ना विदाउट ऑब्जेक्ट तर डार्क घेतोय ओके आता जो बॅकग्राऊंड तो व्हाईट घेतला ना तो आप भी व्हाईट आ रहे मतलब पिक्चर में जान आ रही है हाँ बोलो क्या बोल रहे थे आप बोलो ना मम्मी ने पानी पूरी बनवाईला काय मी कसं काय बोलणार आहे सके बनून जायची मग आणि बोलते आता बनव ना उद्या मम्मीला वॅक्सिन द्यायला जायचं तिला म्हटलं नंबर लावून ये अगं बनव ना काही बेटा हात आहे पोळे आहे चिकनचा रस्साही आहे थोडा आता मी पप्पांसाठी अंडा करी बनवणार कळलं लागली गरज परत थोडा भट टाकून दिली मी कचकच नको करू मी जरा हे बघ हे माझे हाडं हाडं दुखत आहे सगळं जा मी तुझ्यासारखं नाही इथं इकडं तिकडं वगैरे रामदेव बाबासारखं दाखव का रामदेव बाबा दाखव दाखव करते लोक बघतील तुला सबस्क्राईब करतील रामदेव बाबा बगर दाढी का अगं श्रद्धाची मम्मी तिथं गेलो होतो ना मी ते तिथं करत राहायचे कुठे श्रद्धाच्या घरी तिकडं बाद में मिलते बोलो ना जय महाराष्ट्र।